ज्याला मानाचा जय महाराज करतो आणि शासकीय योजनेची जत्रा या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे चिरंजीव तथा खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, आपले लोकप्रिय खासदार आदरणीय हेमंत भाऊ पाटील साहेब, शिवसेना पक्षाचे सचिव भाऊ चौधरी साहेब, जे आपल्याला सतत मार्गदर्शन त्यांचं असतं, पाठीमागे लागून आपल्याला काम करून घेतात, तसं धरणीचं नेतृत्व नांदेड हिंगोली आणि बीड या दोन्ही जिल्ह्याचे संपर्क नेते, मराठवाड्याचे नेते आमचे आनंदरावजी जाधव साहेब, या विधानसभेचे भाग्यविधाता माझे सहकारी मित्र आदरणीय बालाजरावजी कल्याणकर, नांदेड परभणी हिंगोली आणि लातूर या तिन्ही जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व शिवसैनिक बांधवांनो, माता आणि भगिनींनो, मित्रो, शासकीय जत्रा ही आपल्या दारी. तुम्हाला एवढंच सांगायचंय की या महाराष्ट्राचं नेतृत्व पहिली जी शिवसेना होती भाई, आणि वर्ष आम्ही त्या शिवसेनेचं कामही आपण सगळ्या जणांनी बघितलं आणि या 8 महिन्यामध्ये ज्या छत्रपती शिवरायांचा मावळा जे या महाराष्ट्रामध्ये काम करतोय, रात्री 4 वाजता जर तुम्हाला सांगतो की आपण जर गेलो तर तुम्हाला सांगतो आपलं काम होत असं या आपल्या महाराष्ट्राचे. आणि पूर्वीची जी शिवसेना होती ती तर मला वाटतंय आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. अरे आम्ही असे तुम्हाला सांगतो की मार बनल्याच्या नंतर मागचा पुढचा विचार करणारे कार्यकर्ते नाहीत, पण आम्हाला सुद्धा तुम्हाला सांगतो भाई, आम्हाला तुमच्या माहितीसाठी 3-5-8 करून टाकलं होतो. इमानदारीनं खोटं सांगत नाही. आमच्या महिला इथं आहेत ना, ते म्हणतात ना, आरिंग मिरिंग लवंगा चिरिंग चिरता चिरता डुबडुब भाटा, ही शिवसेना. अरे श्रीकांत शिंदे साहेब पहा, ज्या वेळेस फोन केला त्यावेळेस त्या फोनला प्रतिउत्तर असत आणि पहिला चिरंजीव कसा होता खासदार साहेब, लय अवघड होतो. मी टीका करणार नाही, पण तुम्हाला सांगतो इमाने इमाने हृदयामध्ये अंगार होती हो. आणि त्या शिवसेनेसाठी किती आम्ही कष्ट केले, आणि त्या शिवसेनेसाठी आमच्या अंगावर किती केसेस आहे, आम्हाला जन्म ठेप लागले साहेब. आम्ही 15-15, 1-1, 2-2, 3-3 महिने तुम्हाला सांगतो आम्ही जेलमध्ये राहिलो, आमच्या वैयक्तिक कामासाठी राहिलो. अरे पुण्यात ताकद आहे का राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आणि दुसऱ्या कोणत्या पक्षाची, आमच्याकडे पाहण्याची सुद्धा ताकद नाही. पण या लोकांनी तुम्हाला सांगतो मागच्या 2.5 वर्षामध्ये खूप वाईट वेळ आली. ज्या लोकांशी थेट दाऊदशी संबंध, थेट पाकिस्तानशी संबंध, त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ या लोकांनी आणली होती. आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये साहेब दंगा झाला भाऊ, आणि त्यावेळेस खासदार साहेबांना आम्ही त्यावेळेस त्या पूर्वीच्या मुख्यमंत्र्याकडे गेलो आणि सांगितलं की साहेब आमच्याकडे दंगा झाला, आता करायचं काय. अरे म्हणजे आपण काँग्रेस सोबत राष्ट्रवादी सोबत आपल्याला काही बोलता येत नाही, मग काय उडावर घ्या आता. ही क्रिया तुम्हाला सांगतो आली होती, हे मी खोटं बोलणार नाही. मी नागनाथाला भक्त आहे, मी खोटं बोलत नाही, ध्यानात ठेवा. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे, छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. जर कुणी अंगावर जर आला तुम्हाला सांगतो कानाखाली आवाजच असते आमच्या. आमचा पूर्ण इंटरव्ह्यू घेऊ तुम्ही बघितला नाही का. आता काही लोक भाऊ तुम्हाला सांगतो साहेब तुम्हाला काहीच नाही हो, ज्याची गौडीची किंमत नाही.
आमच्या हिंगोली जिल्ह्याला तो तुम्हाला सांगतो जिल्हा प्रमुख नेमायला गेलं 4 महिने लागले, पण आता जिल्हा प्रमुख नेमलेत काय पटेल गोळा करायचे दुसरा धंदाच नाही त्याचा लक्षात. अरे आमचे 72 शिवसैनिक आहेत आज हिंगोली जिल्ह्यामधून साहेब सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी आले. परभणी जिल्ह्यामधून सुद्धा तुम्हाला सांगतो की बरेच सर्व पदाधिकारी आले. लातूर जिल्ह्यामधून सर्व पदाधिकारी आले आणि स्थानिकच्या नांदेड जिल्ह्यामधून सुद्धा फक्त पदाधिकारी या ठिकाणी आले. मला तुम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे की ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे काम करतायत त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा मित्र हो ध्यानात ठेवा. आपल्याला करायचं काहीच नाही, पण ज्या योजना आहे जे सन्माननीय एकनाथ भाई शिंदे काम करतात ते काम लोकांच्या घरा घरामध्ये जाऊन पोहोचलं पाहिजे. तुम्हाला सांगतो तिथल्या तिथच ठेसायचं काम माझ्या या 72 शिवसैनिकांना केलं पाहिजे. आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो आपण पूर्वीचं आंदोलन छडायचो, अरे मागच्या आंदोलनामध्ये तुम्हाला सांगतो की आम्हाला भाई आंदोलन छडायला व्हायचे, तर आम्हाला सांगायचे की पुलिस वाल्याला मॅनेज करून आंदोलन छडा. मी म्हणलं आपल्याला जमत नाही. अरे छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, डग मागणारा नव्हे. म्हणून तुम्हाला सांगतो खत्र्यानं आलं का लक्षात, अहो खरे हो काय असं इथपर्यंत गेले पण दम खरं लागले आलं का लक्षात. लय अवघड आहे. तुम्हाला जर मधातल्या मनातल्या जर गोष्टी जर सांगल्या ना तर तुम्ही म्हणसाल की बुवा खरं बोलायला. वस्तू किती आहे, वस्तू किती आम्ही जायचो साहेब, आम्हाला 5 कोटी रुपये सांगितली द्या हो साहेब. अरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तू आणि ती चिठ्ठी 5 कोटीची पाहता. अरे आज तुम्हाला सांगतो 200 कोटी रुपयाचं पत्र घेऊन जा. किती 200 कोटी रुपयाचं पत्र घेऊन जा आणि सांगा की साहेब माझ्या मतदार संघामध्ये या गावामध्ये रोडचा प्रश्न, सभागृहाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, अनेक प्रश्न तुम्हाला सांगतो असतील. फक्त भाईला शब्द लागायचा आणि त्या शब्दाला वाटा फोडणारा जर मुख्यमंत्री असेल तर ते सन्माननीय एकनाथ भाई शिंदे. एका रोड साठी भाई 356 कोटी रुपये मला दिले, 356 कोटी रुपयाचा निधी. आज कळमनुरी कळमनुरी शहरामध्ये नगर विकासच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो मागच्या 8 वर्षांचे पैसे भेटले शिंदे साहेब नगर विकास कशी भेटली सांग. त्याच कारण असं ना, मागच्या 8 वर्षामध्ये नगर विकासचे पैसे भेटले आणि नगर विकास मंत्री हा एकनाथ भाई शिंदे होता. त्यावेळेस तुम्हाला सांगतो आपल्या शहराचा विकास झाला. अरे आमदारांची तुम्ही योजना बघितली असेल, गेल्या 50 वर्षापासून माझ्या आमदारवासियांना पाणी नव्हतं, पण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे कडे गेलो आणि साहेबांना तात्काळ 42 कोटी रुपयाची योजना मंजूर करून दिली. अरे याला काळीच लागतंय काळीच साहेब म्हणतात ना खोट नाही, एकनाथ शिंदे ही देना बँक है, देना बँक. तिकडं तुम्हाला सांगतो लेना बँक, तिकडच्या लेना बँक मध्ये कुठं भेट गाड म्हणतो ते बघण्या साहेब इतकूच आहे. हो ये पोळी खातोय, 2-4 खरमुरे खाताय आणि गरम दूध आला म्हणते. कशा पण गरम दूध रे, किती ढेकर देते होते. असा तर गदर पोच आहे बेट, बाजूला जर बसलं तर तुम्हाला सांगतो थोडा हात लावून बसलं असतं.
सगळ्यांचं बाटू आणि त्याचा गुरु ते उंद्र विनायकराव. अरे बाप रे बाप, या दोघांनी तो तुम्हाला सांगतो काट लावला. मला म्हणजे तुला जिल्हा प्रमुखच्या पदावर राहायचं का? तेरे साहेब कस मग लईकडे सोनं दिसली म्हणजे तेरे साहेब पहिलंच आहे हो, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे. म्हणजे दुसऱ्याला जर करायचं नसल तो साहेबाला एक 5 तोळ्याची चेन लागली. बरोबर आहे चालो साहेब. मला काय धंदा झाला लागण्याची शपथ खोटं सांगणार नाही. मी जर खोटं जर बोललो ना तर हिपुलीपर्यंत कव्हा महागाडा पण होईल कव्हा पर्यंत पटायला. आणि गेलो तुम्हाला सांगतो मी आलो आता पद वाचवायचे साहेबाचा भट्टी विनायकराऊंचा. मला म्हणजे त्याच्या क्रिकेटच्या उद्घाटनाचा इनामही तू हा साहेब नाव दिसत पॉम्प्लेटवर नाव असतं पण त्याला फोटो दिला घेतो. आणि त्याच्या मड्यावर तुम्हाला सांगतो 1,00,000 रुपयाचा इनाम सुद्धा मी दिला त्या उंदऱ्याच्या इमानदारी हो खोटं सांग. आणि मग ते बघले मला म्हणे आता कसं साहेब आता 1,00,000 रुपये दिले म्हणले नाही 500 लोकांचं जेवणही दिलं लागते. साहेब कसं करू काय आचारी घेऊन येऊ का? आचारी घेऊन यायची गरज नाही. त्यानं मग इथं म्हणजे सिस्टम आहे थाली टाईप भेटली त्याला पाय हाडून द्यावा तरी. आणि तुम्हाला सांगतो त्या बदमाशानं आता जेवणाचं काढून येऊ आपल्या शिवसैनिकांना खालं साहेब. पण त्या जेवणाचे पैसे पण त्या उंदऱ्याच्या वाढदिवसासाठी दिले साहेब. तुम्हाला सांगतो पुन्हा मग आता कराव काय जे आणली घालायची तसही मस्त आपले मीडियावाले हे भारतात तुम्ही. आणि मी गेलो मस्त आपली खिशातून इकडून तिकडून अशी बारा शेल काढली मी अंग घालव साहेबांच्या गळ्यात साहेबांच्या गळ्यापाशी हात नेले नेले की तुम्हाला सांगतो ती फुटक बघण्यार शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं. आणि मग मला आता विधानसभा प्रदेश किंवा आता हे बघण्याचं असलं आपल्या म्हणजे घरीच बसला इकडून तिकडून आमचे खासदार हेमंत भाऊ पाटील तुम्हाला सांगतो म्हणजे नांदेड हिंगोली काय होत त्याचं गॅरेज पाहू काय होत नांदेडवाले त्या भुटक्याचं काय होत रे काही नव्हतं मग उठलं मी सुटलं नांदेड काय आहे त्याला. आता नांदेडला आल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो तुम्ही जर खरे शिवसेनेच्या छत्रपती शिवरायांचे बच्चे असाल तर त्या बघण्याला तुम्हाला सांगतो नांदेडमध्ये पाय टाकू देऊ नका. नाही तर तुम्ही मला बनवा आमच्याकडे येईन नाही आमच्याकडे जोरून यायचे. आता इकडून त्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर तो कोणी कुत्र घुमते लय फुकायला येते कोणी तुम्हाला कुठले मी सुद्धा दुसरा धंदाच भाऊच्या वेळेस लोकसभेची तिकीट सगळं आमच्याकडं आमचा हेमंत भाऊ पाटील द्या आम्ही निवडून आणतो. इकडून तिकडून तुम्हाला सांगतो आम्ही फिटिंग लावली अरे हे आनंदराव जाधव केलं काढून दिलं आणि तुम्हाला सांगतो की बदली आहे बरोबर आहे हो भाई हो खासदार साहेब भले मांडले तुम्ही नाही दिले त्या त्याला भेटायला तुम्हाला सांगतो. आणि मग मला मावन द्यायचं जमलं मी म्हणलं अरे बापू असे करू नका शिवसेनेसोबत गद्दारी करू नको चांगलं नाही ज्याने ज्याने शिवसेनेसोबत गद्दारी केली ना खरंच सांगतो तुम्हाला अत्यंत सत्यानाशच झाला. आणि यायचा या बघणे आहे त्याला वाटू लागलं भाऊ की आम्हाला हिंगोली लोकसभेची जागा त्याला लढवायची म्हणजे बाकी आलं लक्षात. मी म्हणलं अरे आमचा छत्रपती शिवरायांचा मावळा आनंदराव जाधव साहेब अरे रात्रंदिवस काम करतो ते काय पावणार नाही का नातेवाईक नाही का कोणी नाही पण तुम्हाला सांगतो शिवसैनिकाची जाण आहे जाण शिवसैनिकाला कशी वाढवून द्यायची शिवसैनिकाकडून काम कसं करून घ्यायचं
हे जर कोणी संपर्क प्रमुख काय कोण शिकायचं असं तर ते सर्वांनी आनंदराव साधव साहेबांकडून शिकावं मित्र होतो आणि मग तुम्हाला संतो साहेब यांना काढून दिलं आणि आम्ही म्हणलं आता काही खरं नाही बाबा पण त्याचा आहे बाप हेमंत पाटील झाला तिकडून खासदार ते उमेदवारीची अर्ज तुम्हाला सांगतो काय म्हणतात त्याला लिस्ट बाहेर निघली आणि हे बघणे हे पैसे गोळा करा याला म्हणते तुपातला बीडी जवानला इचारा बीडी जवानला इचारा बीडी जवानचा आरटीजीएस या बदमाशाच्या अकाउंट वर हे उमे आपला जिल्हा प्रमुख आपला आनंदिया त्यांना बोलू शकतो मी दोघं जे दुसरं आपलं ते तिकडं राहिलं दत्त्या त्याला वाटायला की मी आता आमदारच होतो त्याला माहीतच नाही आमदारकीसाठी पैसे किती देतात हे पिशा म्हणलं त्याच मला जमीन दिली म्हणून कोणते म्हणून हायवे जमीन दिली म्हणे जातात आसनामध्ये काळजी करू नका ते इकडेच येणार आहे आपल्या दत्ता कोणीकडे चालला नाही मित्र आहे माझा आलं काय सर बालू सांगू आमच्या कल्याणकर बालाजीराव उसको पुसल ग इधर आपले तरफ ला आलं काय सर काळजीच करू नका मित्र आता खूप काही झालं आता काही जास्त बोलत नाही मी पण संकट मधलं काम करण्यासाठी तुम्हाला कृपया करून हात जोडून येऊ की काम करा मतदार संघ करा आलं का लक्षात सर छत्रपती शिवरायांचा या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत रात्रंदिवस काम करतात मी बघितलं सकाळ दुपार संध्याकाळ रात्री 3-4-5 वाजे कधीही जा कुणाला तुम्हाला सांगतो शिफारस लागत नाही कुणाला तुम्हाला सांगतो काही लागत नाही डायरेक्ट गेली की डायरेक्ट गेली अरे असा मुख्यमंत्री आतापर्यंत लाभला नाही आणि याच्या पुढेही तुम्हाला सांगतो लाभणार नाही मित्र होताना ठेवा रात्रंदिवस काम करा आलं का लक्षात म्हणजे तुम्हाला कमी पडणार नाही पण आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये बहीण म्हणजे आमच्या पद्धतीने आम्ही सर्व काही सर्व नगरसेवक असतील जिल्हा परिषदेचे सदस्य असतील आता ही आमची टीम आहे राजेंद्र शिकरे असतील धनु पाटील असल आमच्या संजू पाटील असतील पिंटू असल संतोष राठोड सगळे काय आता काय नाव घेऊ नये पण सगळे काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी किमान 5 तरी गावाला साहेबाला माहित आहे भाऊला मी 5 तरी गावाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जातो आणि कार्यक्रमाचा तर अंतच नसतो सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 12-1-2 वाजेपर्यंत तुम्हाला काम करतो आज आम्ही आमदार झालो म्हणून आमची ओळख आहे का अहो शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणूनही आम्ही काम केलं शिवसेनेचा नगरसेवक म्हणूनही आम्ही काम केलं अहो आम्ही सतरंजा उचलले आम्ही छेडे लावले अरे आम्ही आजही तुम्हाला सांगतो की आम्ही आमदार म्हणून गर्वत नाही मिरवत नाही अरे आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत काही काही ठिकाणी तुम्हाला सांगतो तिकडं होतं पण आता तिकडं काही जास्त काही बोलत नाही खूप काही झालं म्हणून तुमच्या सगळ्यांना सांगायचं की शासकीय योजनाची जत्रा घराघरामध्ये पोहोचली एक एक कार्यकर्त्याला तुम्हाला सांगतो एका एका सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वसामान्य नागरिकांना या योजनेचा जर लाभ भेटला तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो आपल्याला विसरणार नाही आणि या महाराष्ट्राला या आपल्या नांदेड आणि हे जे 4 जिल्हे हे फक्त या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची मीटिंग आहे आपल्याला सर्वांना सांगेल की आजपासून आपण असा विडा उचला की होय आम्ही पदाधिकारी आहोत जे शिवदूत आम्हाला साहेबांनी नोंदायला सांगले ते शिवदूत असतील जे मला वाटते की जे पदाधिकारी आपल्याला नेमायला लावले ते पदाधिकारी घराघरामध्ये जाऊन तुम्हाला सांगतो त्याचं काम आपण केलं पाहिजे एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि जाता जाता सगळ्यांना एवढीच विनंती करावी की आपण छत्रपती शिवरायांचे खरे जर बावणे असाल तर आजपासून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे जे जे काम करतात ते काम आपल्याला व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण कुठेही कमी नाही पडलो पाहिजे हे फक्त आपल्याला मेसेज येतो आणि ते मेसेज जर आपल्याला दुसरीकडे जर फॉरवर्ड करायचं असेल तर त्याला वेळ लागत नाही मित्र ध्यानात ठेवा कुणी जर आपल्याला तुम्हाला सांगतो जर प्रतिउत्तर देत असेल तर त्याला प्रतिउत्तर आपण दिलंच पाहिजे मित्र ध्यानात ठेवा जर कुणी व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम जे ट्विटर असतील त्या माध्यमातून आपण सगळे
अतिशय जोमाने आमच्याकडे भाऊ आपल्याकडे परिस्थिती अशी आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये जर आमचा कार्यक्रम जर झाला तर अवघ्या 5 सेकंदामध्ये 80,000 लोक बघतात किती 80,000 लोकांचा तो कार्यक्रम आणि म्हणजे डोर टू डोर मोबाईल टू मोबाईल कार्यक्रम जातो त्याच्यामुळे आपण सगळ्या जणांनी गटवाईज आपण सगळे 10-10, 15-15 मुलं तुम्हाला सांगतो करा आणि त्यांचे संपूर्ण नंबर आपल्याकडे घ्या आणि त्या पद्धतीने आपण सगळ्या जणांनी काम करावं हीच या चरणी सांगतो आणि माझे लांबलेले 2 शब्द आठवते घेतो एवढंच या ठिकाणी सांगतो आणि दोन्ही हात वरी करून नारा द्या दोन्ही हात वरी करा